हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी घेऊन आली अशीच एक इंडो चायनीज रेसिपी, जी बनवायला एकदम सोपी आहे। ती आहे सेजवान राईस। आज आपण सेजवान राईस कशा पद्धतीने बनवायचा हे बघणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवते। त्यासाठी इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे। हा मी स्वच्छ निवडून घेतलेला तांदूळ आहे। आणि एक चमचा, एक ते दोन चमचा तेल, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। प्रथम एका भांड्यामध्ये मी हा तांदूळ काढून घेणार आहे। हा तांदूळ स्वच्छ निवडलेला आहे। याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी ॲड करून हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यातील पाणी बाहेर काढून घेऊयात। आणि आता हा तांदूळ आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल ॲड करते। आणि यामध्ये आता आपण ॲड करूयात मीठ, चवीनुसार मीठ। एक कप तांदळासाठी लागणारे मीठ आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। हे पाणी नीट हलवून घेऊयात, जेणेकरून मीठ पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होईल। यामध्ये ॲड करूयात हा धुतलेला तांदूळ। ॲड करून नीट हलवून त्याच्यावरती झाकण ठेवून हा तांदूळ आपल्याला 90% कुक करून घ्यायचा आहे। हा तांदूळ आता 90% कुक झालेला आहे। तुम्हाला मी दाखवते, तुम्ही बघू शकता जास्त ओव्हर कुक नाही झालेला आहे। चला तर जाऊया साहित्याकडे। बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेली हिरवी शिमला मिर्च, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली अद्रक, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेला पातीचा हिरवा कांदा, फूड कलर, डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस, सेजवान सॉस, कुकिंगसाठी ऑइल आणि टोमॅटो सॉस। चला जाऊया प्रोसेसला। इथे गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवला आहे। हा पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 2 चमचे कुकिंग ऑइल। हे ऑइल जसं गरम होईल त्यानंतर आपण ॲड करणार आहोत अद्रक, बारीक चिरलेला अद्रक आणि बारीक चिरलेला लसूण। हा आपण फ्राय करून घेणार आहोत। नंतर ॲड करणार आहोत हिरवी मिरची। यानंतर याच्यामध्ये ॲड करूयात बारीक चिरलेला गाजर। नीट मिक्स करून घेऊयात। त्याच्यामध्ये ॲड करूयात बारीक चिरलेली हिरवी शिमला मिर्च आणि फ्राय करून घेऊयात। ॲड करूयात कोबी। नीट मिक्स करून घेऊया। लक्षात ठेवायचं आहे, हे सगळे मसाले आपल्याला हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहेत। नंतर आता आपण ॲड करणार आहोत याच्यामध्ये पातीचा हिरवा कांदा। थोडा पातीचा कांदा मी काढून ठेवला आहे गार्निशिंगसाठी। नीट मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये सॉस घालूया। याच्यामध्ये मी रेड चिली सॉस घालते आहे। नंतर ॲड करूयात टोमॅटो सॉस, ॲड करूयात डार्क सोया सॉस, सेजवान सॉस। याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे नीट हलवून घेऊयात। जास्त फ्राय नाही करायचे, त्याचा कच्चेपणा थोडासा राहायला पाहिजे। आणि तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, किंवा तुम्ही याच्यामधील भाज्या आवडत नसतील तर तुम्ही स्किपही करू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या याच्यामध्ये यूज करा, जसे की बीन्स, मटार, हे पण तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता। आता मी हा बॉईल केलेला राईस याच्यामध्ये ॲड करते आणि नीट मिक्स करून घेऊयात। हे मसाल्याचं कोटिंग राईसला आलं पाहिजे। फूड कलर ॲड करूयात। इथं मी ऑरेंज कलरचा फूड कलर घेतलेला आहे, जेणेकरून या राईसला कलर एकदम मस्त असा येईल। नीट मिक्स करून घेऊयात। कलर सुका असतो, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते मिक्स करून मग याच्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून तो कलर सगळ्या राईसच्या कणांना लागेल। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा आपला फ्राईड राईस बनून तयार आहे। चला सर्व करूया। हे सर्व करण्यासाठी मी एका डिशमध्ये काढून घेते आहे।
दिसायला जेवढा छान दिसतोय, कलर वगैरे पण मस्त आला आहे, आणि बनवायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे. हा आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. जसं की आपला लेफ्ट ओवर राईस असतो त्याच्यापासूनही आपण फ्राईड राईस बनवू शकतो. वरून मी पातीचा कांदा ॲड करते गार्निशिंगसाठी. मस्त दिसतंय. तर हा आपला फ्राईड राईस खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट इथे मी व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.